you रसायन सोपं नाही हे रसायन त्याला दे इतक्या रच्छा आंध्रा कुंद्रा तो भरायला ना की रसायन आहे त्याला त्याला पाणीच पाजीणारे हेच रसायन येते की त्याला मोठं केलेलं आणि आता बरबाद सुद्धा त्याला हेच रसायन आहे नमस्ते मी योगेश कुडे मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी महाराष्ट्राचं एक सत्ता केंद्र बनलेल्या आणि निवडणूक काळामध्ये अभूतपूर्व गर्दी असलेल्या आंतरवली सराटे या गावामध्ये आहे आता माझ्यासोबत कोण आहे त्याची ओळख मी तुम्हाला काय करून द्यायची गरज नाही आहे मनोज जारंगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यांचा लाडा गेल्या चौदा महिन्यामध्ये दे देशभर पोहोचवला किंवा त्याची सगळीकडे चर्चा झालेली आहे मनोज जारंगे पाटील लेट्सअपवर तुमचं खूप खूप सोन्य पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही एवढी गर्दी आहे तुम्ही उठता किती वाजता झोपता किती वाजता काय नक्की तुमचं नाही तसे वेळ ठरवून नाहीये परंतु एकदा जर सकाळी आठ नऊ वाजता खाली आलो तर शेवटच्या माणसाला भेटेपर्यंत मी थांबत नाही बरं मग आता ते किती उशीर हो मग रात्रीचे दोन वाजू रात्रीचे तीन वाजो कधी पाच पाच पण वाजते वेळ तसं शेवटच्या माणसापर्यंत शक्यतो भेटतो भेटतो तुम्ही पण रात्री असं म्हणतात की रात्री मंत्री संत्री खासदार आमदार येतात येतात तुम्हाला भेटतात असं काय होतं का तसं डेली 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 पंधरा दिवसापासून काय असतं ते दुसरं म्हणणं काय असणार आता निवडणूक आहेत म्हणल्याच्या नंतर राजकीय पण मला माझ्या गरीब मराठ्यांचं बघायला लागल अगोदर त्यांचं बघितलं गरीब मराठ्यांनी ते ज्या वेळेस गरीब होते ते ज्या वेळेस आमदार मंत्री नव्हते खासदार नव्हते त्यावेळेस सर्वसामान्य प्रमाणे सर्वसामान्यजवळ आले आणि लोकांना वाटलं हे आपल्या अपेक्षा पूर्ण करतील एकदा मंत्री खासदार झाले तर ते पक्षाच्या बाजूने पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलायला लागले जे शेतकरी आज खूप भयंकर वेदनेतून संकटातून जातो आहे त्याच्या बाजून नाही बोलत ते आता मराठींचे पोरं अडचणीतून जालेत त्यांना शिक्षणापासून नोकऱ्यापासून वंचित राहावं लागतं आहे ते आरक्षणाच्या बाजूने नाही बोलत ते आता मुस्लिम दलितांच्या गोरगरीब ओबीसीच्या बाजूनं नाही बोलत ते आता त्यांना गरज नाही आता मायक्रो ओबीसीच्या बाजू बोलत नाहीत कारण त्यांना मोठं कलं आता मोठं केलं त्यांचं भागलं अशी परिस्थिती पण याच्यामध्ये हा म्हणता की याच्यामध्ये जेव्हा नेते तुम्हाला भेटायला येतात तेव्हा तुम्हाला जे दिलेलं आश्वासन आहे तुम्हाला तुम्हाला नवी मुंबईमध्ये जो जी आर दाखवला त्या जी आर बद्दल तुम्ही त्यांना जा विचारता की नाही हो अंबोल सगळे सगळ्या सोयऱ्यांचे केले नाही हे हमिषाच बोलतो मी त्यांना बरं कधी सुट्टी देत नाही मी त्यातून पण प्रक्रिया तीच होती त्यांनी सगळे आधी सूचना काढणं गरजेचं होतं आणि ती त्यांनी काढली पण त्याची अंमलबाजवणी केली नाही इथं मात्र आमची फसवणूक झाली शंभर टक्के तिथं फसवणूक झाली आणि त्याचा बदला आम्ही घेणार आहेत आता पण तुम्ही नवी मुंबईतनं मुंबईला गेला नाही ही तुमची चूक झाली आंदोलन जसं तुम्हाला वाटतं का नाही प्रक्रिया ती आहे मुंबई जरी गेलो असतो आणि वाशीला थांबलो असतो किंवा अंतरवली जरी थांबलो असतो तरी दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करावीच लागत होती आणि ती ती जर आमची चूक असती आधी सूचना काढलेली तर छगन भुजबळ सारखे असे पन्नास नेते ताकदवर त्या सगळ्या स्वरेची अंमलबजावणी करू नका म्हणून उतारलेच नसते मैदानात ती जर आमची चूक असते तर ती चूक आहे तर मग हे ओबीसीच्या मोठ्या नेत्याला अभ्यास आहे याला उतरायची गरजच नव्हती ना सगळे स्वरेची अंमलबजावणी करू नका हे सरकारला सांगायची गरज होती का नव्हती कारण दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय ओबीसीत मराठा जाऊ शकत नव्हता आणि ते पक्का आर आरक्षण मजबूत होऊ सुद्धा शकत नव्हतं त्यामुळे त्याच्यात दुरुस्ती करण्यासाठी आधी सूचना काढून हरकती मागवल्या होत्या सरकार तिथं फसवणूक नाही पण नंतर अंमलबजावणी केली नाही याच्यात मात्र फसवणूक झाली पण जेव्हा या तुम्ही दसरा मेळाव्यामध्ये सांगितलं की इतर ज्या ओबीसी जाती सतरा अठरा जा जाती त्या ओबीसी प्रवर्गामध्ये घेतल्या मग नक्की मराठ्यांसाठी नक्की कोण कोण अडचण करते किंवा काय त्याच्यामध्ये अडचण आहे देवेंद्र फडणवीस दुसरं कोण अच्छा पण हे तुम्हाला तर कागद जो दिला होता तो एकनाथ शिंदेने दिला होता सगळे सोयऱ्याच्या जी आरचा किंवा अधिसृष्टीचा शेवटी सरकार म्हणून काम तो करत आहे सरकारची दिशा कोणत्या बाजूला ठेवायची तो ठरवतो सरकार कसं न्यायचं कोणत्या वाटेवरून चालवायचं तो ते तोच ठरवतो त्याच्यामुळं त्यांनी जर आता मंत्रिमंडळाला कामच नाही करू दिलं तर मागण्या मंजूर कशा होणार गरीब मराठ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुस्लिमांच्या मागण्या मंजूर होणार कशा तो सगळा दोषीच तो आहे कारण तो त्याचं इतका खुनशी राजकारणात कधीच असला नाही पाहिजे शेवटी राज्यकर्ता म्हणल्याच्यानंतर त्याच्याकडं संयम लोकांच्या केलेल्या मागण्यांची वेदना असली पाहिजे काय भावना आहे लोकांची भावना जाणून घेणं गरजेचं आहे तो भावना शून्य माणूस तो फक्त भाषणात भावना दाखवतो की मी हिंदूचा आहे मी गोरगरीब अठरा पगड जातीचा आहे मी गरिबांचा आहे गरिबांसाठी काम करतो ही भावना फक्त तो भाषणात बोलतो हां प्रत्यक्षात तो उलट्या असा असल्यासारखा वागतो जर थोडं तुम्ही फार भीषण टीका करा वाटत नाही का नाही सन्मान कोणाचा करावा टीका कोणावर करू नये ज्याला भावना कळत्यात शेतकऱ्याच्या त्याच्यावर करू नये ज्याला भावना कळत्यात गोरगरीब दलित म मराठ्यांच्या मुस्लिमांच्या ज्याला गोरगरीब ओबीसीच्या गोरगरीब मायक्रो ओबीसीच्या ज्यांना भावना कळत आहेत त्याच्याशी प्रामाणिक बोललं पाहिजे ज्यांनी आम्हाला आरक्षण देताना सांगितलं छगन भुजबळ त्यांनीच पुढं घातला होता ज्यांनी सांगितलं की ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो मराठ्यांमुळं आता सोळा सतरा जाती ओबीसी आरक्षणात घातल्या तर गरिबाच्या आरक्षणाला धक्का नाही लागला का आता आता ओबीसीचे ओन म्हणत आहेत आम्हाला जेव्हा तुम्ही फडणवीसांचं नाव घेता तुम्ही त्याचा अर्थ तुम्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सूट देत आहे असं त्याचा अर्थ घेतला जातोय चालकच तो आहे मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री त्यांचं काहीच चालत नाही असं कसं होऊ शकतं सरकार कोणी बनविलं आहे भाजप हो। हो। जर त्याने ते त्याला आणलं ना त्यांना आणलं नसतं इकडं सरकार बनलं असतं त्यांनीच आणलं शेवटी आता मीच एखाद्या माणसाला काय म्हणू त्याला सरपंच उपसरपंच केलं ते माझं ऐकणार नाव उपकार उपकार आहे ना जरी त्या सरपंचाला वाटत असलं चुकीचं करतंय तरी काय करू शकत नाही ना ती उपसरपंच सध्या देवेंद्र फडणवीस कारभार त्याच्या हातात त्यांना मराठा समाजाला दुखून त्यांना लोकसभेमध्ये फटका बसला तरी विधानसभेत तुमचं मागणी मान्य होत विधानसभा निवडणूक येण्यापूर्वी याच्यामध्ये ये काही कायदेशीर अडचण आहे असं तुम्हाला वाटतं का? की की का का का? काय काय अडचण आहे एकशे ऐंशी दीडशेच्या आसपास म्हण अगोदर आरक्षणात जाती घातल्या होत्या साडेचारशे झाल्या पोट जाती उपजाती म्हणून बरोबर आता सतरा घातल्या मग कुणबीची पोट जात मराठा होत नाही ग त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे कुणबी आणि मराठा एकच आहे आमची परंपरा सारखीच आहे आमचा रोटीपेटी व्यवहार पण आहे आमचे व्यवसाय पण सारखेच आहेत एका घरातले दोन भाऊ एकाला तुम्ही देताय जमीन बापाची बाप्पाची प्रॉपर्टी तिथं समान व्हायला पाहिजे दोन्ही भावाला द्यायला पाहिजे तुम्ही एकाला देताय आणि एकाला दिली नाही म्हणजे एका भावाला आमच्या पश्चिम महाराष्ट्रातलं आरक्षण आहे खानदेशातमधले आहे विदर्भातल्या पण आहे कोकणाच्या पठार भागातल्यासुद्धा आहे मग मराठवाड्यातल्या मराठ्यांचं आमचं तर सगळे परंपरासारखीच आहे आम्हाला का नाही तर तो माणूस ना प्युअर खुनशी तो प्युअर खुनशी त्याच्यातला द्वेष बाहेर निघला ह्या प्रामाणिक आंदोलनामुळं नसतं आंदोलन करायला लागलं की त्याने ते लोकं गुंडळायची मी त्याला गुंडाळलो नाही मॅनेज झालो नाही फुटलो नाही म्हणून हे यांचे खरे रंग उघडे पडले यांना मराठ्यांना द्यायचंच नाही आहे कधीच काही पण mm. ते मी प्रामाणिकपणानं कारण मी वाईट बोललो काय आणि चांगलं बोललो काय त्याला काय फरक नाही पडत आणि माझ्या समाजावर बी काय फरक नाही ते मी बोललेल्याचा ना कोणाच्या बुद्धीची काय वाटतं समाज त्याशी नाही देणे मी वाईट बोलतो आमकं बोलतो मी माझ्या समाजाला जर मायबाप मानले तर या ज्यावेळेस बापाला नाहीला त्रास होतो त्यावेळेस मुलगा दम नाही ना का बोलतोच घोडे लावतो काय बोलायचं तेवढं बोलतो समोरच्याला एखाद्याचं जर आई बापाला मारलं तर मुलगा घरात नाही बसू शकत तो प्रत्युत्तर देणारच ना तेच काम मी करतोय माझ्या समाजावर तो अन्याय करायला कोण कोण करायले दुसरेही नेते मी बोलतो अच्छा असं एक मध्यंतरी सुरू होतं की जेव्हा काही जे भाजपचे मंत्री तुम्हाला भेटायला येत होते तेव्हा त्यांनी ते तुम्हाला अमित शहाचा काही निरोप दिला होता किंवा भेटीसाठी बोलवलं होतं असं काय होतं का नाही नाही हे चालूच असतं किती ग त्या काय कुणीही म्हणतं तेच काय कुणीही म्हणतं त्यांना भेटलं पाहिजे ते भेटतील किंवा ते मध्यस्थी पडले पाहिजे आता निवडणूक लागली ना आता काय करतो मध्ये ते चालूच असतं ते त्या का ते काय असतं बघा मी एवढा कच्चा आंदोलक नाही आहे मी एवढा कच्चा आंदोलक नाही आहे की ते कोणी म्हणतच असतं येऊ याला भेटू आता खालच्या स्तरावर चालू असतं तर त्यावेळेस म्हणते आमदाराला कलेक्टरला भेटा कोणी पण म्हणतं किंवा ते भेटू इच्छित आहेत तुम्हाला असंही म्हणतात आंदोलन त्याच्या पुढचे असलं तर म्हणजे ते आयुक्तांना भेटा बरोबर किंवा तिथल्या पालकमंत्र्यांना भेटा ते आंदोलन त्यांच्याही हाताच्या बाहेरचं असलं ते म्हणते मंत्रालयात एखादी बैठक द्यायची मंत्रालयाच्या बी एखाद्या दोन चार आमदाराच्या समक्ष बैठक झाली त्यांच्याही हातातून बाहेर गेलं तर म्हणते आता उपमुख्यमंत्री समोर सगळे सचिव बोलवा हे अशी सिस्टम आहे त्यामुळे त्याचं काय वाटत नाही मला भेटा म्हणले काय ती भेटायला यायला लागला काय नाही म्हणले काय काय ते काय म्हणू त्याला आपण वेळ मारून न्यायचं काम आहे एवढं कच्चा आंदोलक नाही आहे कशावर बी भरुळून जाणार पण समजा आम्ही तुम्ही शहाना भेटले असेल काही मार्ग अहो आम्ही त्यांना सांगितलं होतं ना आधी शिर्डी तवा मीडिया बा मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगितलं होतं की मोदी साहेबांनी शहा साबांचं लक्ष घालावं हो। जर इथं एका माणसामुळे भाजप संपणार असलं आम्ही काय भाजपची वैरी नाही आहेत ह्याच भाजपला याच मराठीने सहा आमदार निवडून दिले अगोदर आरक्षण दिलं तर तेरा टक्के त्यावेळेस ते उडाले त्यांनीच उडीवलं तसं आम्ही काय वैरी नाही येत तुम्ही लक्ष घाला त्यांनी त्याच्यानंतर मला वाटतं शेकडो सभा झाल्या महाराष्ट्रात त्यांच्या त्यांनी ब्रहसुद्धा सुद्धा नाही काढला त्याचा आणि त्यांना काय बोलायचं त्यांना काय बोलायचं एकदा बोललो ना आम्ही त्यांना काय बोल त्यांचं काय मागं पळायचं मराठ्यात दम आहे तुम्ही गेलो आम्ही त्याआ तुम्ही माळ काय घातलेली ते काय आपलं पोरं पोरं घालायचे तेव्हापासून तशीच काढलीच नाही काढीत नसतो मी घातलेलं काही काढीत नाही पण आता जेव्हा तुम्ही निवडणुकी सगळी तयारी करताय दोनशे अठ्ठ्याऐंशी ची तयारी आहे तुमची सगळी असणारच तुमचे टॉप टेन मतदारसंघ कोणते असतील की जिथे तुम्हाला लक्ष आहे तिथं तुम्हाला काहीतरी करून आहे ते तर तीस तारखेला सांगणार आहे टॉप टेन की नाही तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मनासारखा उमेदवार तुम्हाला निवडून आणायचं येणारच आणायची काय गरज येणारच मतदारसंघ असे कित्येक तरी आहेत ते लाखानं मतदान राखीव मध्ये तर लाखापेक्षा जास्त आहेत राखीवच्या सगळे जागा आमच्या मताशिवाय निघत नाहीत सगळ्या जागा आणि आमच्या काय निवडून येण्यासारख्या आहेत आम्ही टेन्शन फ्री आहेत अच्छा आतापर्यंत किती आमदार खासदार तुम्हाला भेटून गेले या दोन तीन दिवसामध्ये निवडणुकीच्या पाठिंब्या साठी याच्या साठी सव्वीस सत्तावीस गेले असते भेटून दोन तीन दिवसात बर अच्छा संभाजी त्याच्या आधी मारणाजी किती गावी मस्ता नसते ना आली इतकी संभाजी आज तुम्हाला भेटून गेले त्यांचा प्रस्ताव चांगला होता की या तुम्ही आपण एकत्र काहीतरी करू तुमचे अपक्ष उमेदवार असतील तर त्यांना चिन्ह मिळणार नाही व्यवस्थित <coughs> आमच्या बर मग त्या ऑफरचं काय झालं नाही मी राजगादीचा कधी पण सन्मान करतो ते कुठंतरी चालले होते वाटतं इथं येता आले अशी मला माहिती आहे मला पक्क माहीत नाही तुम्हाला खास भेटायला पण काय असतं की राजगादीचा मी सन्मान करतो आणि असं काही चिन्ह त्याला काय नसतं एवढं काय ह्युप पाहिजे पळून जाते काय ह्युप मराठा समाज हे मुस्लिम हे दलित ही द इतक्याच न्यू, ते हिप ही हिपला आहे का मराठ्याचं हिप सोपा नाही अच्छा पण याच्या याच्यामध्ये जेव्हा तुम्ही निव उमेदवार निवडाल तर तुमचा बेसिक निकष काय असणार की कोणाला तुम्ही पाठींब्या किंवा तुमचा उमेदवार कोण असणार आमचं तसं काय नसतंय समाजाने लोकांनी काय सांगितलं दहा जण इच्छुक आहेत यातला अमुक द्यायचा बरं गुलाल फेकला त्याचा तो इतर पक्षाचा किंवा राजकीय पक्ष असं तरी चालू शकेल पक्षाचा काय संबंध आमच्या द्यायचे म्हणल्यावर आमच्या द्यायच्या म्हणल्यावर पक्षाचा काय संबंध आहे आमच्याकडं आमचे आंदोलक आहेत ना बरं कुठल्या मोठे आंदोलक आहेत आमच्याकडं आमचे ते बी कट्टर आहेत फक्त आता दहा दहा पाच पाच मुळं त्यातून एक द्यायचा काही काही ठिकाणी लई आहेत पन्नास पन्नास बी पण अनेकांना असं वाटतं जर मराठा समाजाच्या तुमच्या आंदोलनाने जर स्वतंत्र उमेदवार दिले तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा बीजेपीलाच होऊ शकतो कारण ती विरोधी मतांमध्ये फूट होऊ शकते ती तीच गैरसमज जेव्हा पसरवतो देवेंद्र फडणवीस ती त्याची सगळ्यात आयुष्यातली मोठी चूक आहे हां ते जे गैरसमज पसरतो आणि त्यांचे काय लावले ते सडक्या टोळ्या ते पसरायला तीच त्याची आयुष्यातली मोठी चूक आहे भाजप आणि त्यांची शिटं संपवायला हां कारण इथं मुस्लिम मराठा दलित एकत्र आहे आणि इथं शिटं कोणाचीच येत नसते ती गैरसमजात हे त्यांना वाटतं याच्या मागं प्रयोग केले आहेत त्यांनी मी नाव नाही घेत याच्या मागे मागं प्रयोग केले आहेत त्यांनी तसे हां की हे द्यायचे ते द्यायचे का या पक्ष उभा करायचे आणि कोणतं तरी आणखीन एक पक्ष हाताखाली धरायचा मी नाव नाही घेत आणि त्याला त्याचे उमेदवार उभा करायला लावायचे मग ते मतदानबरोबर डिवाइड होतं आणि ते खातो इथं तसं नाही म्हणा इथं तुमचंसुद्धा पुरं वाढणार आहेच आम्ही हे आईस पंच्याहत्तर वर्षातला काच का तुम्हाला दाखवतो एकदाच ओढ होत का नाहीत तुमचं फक्त मराठा मुस्लिम आणि दलित हे आमचं समीकरण लवकर जुळलं पाहिजे अच्छा स्वतः जरंगी पाटील कोणत्या मतदारसंघात उभे राहणार का नाही नाही मी स्वार्थी नाही मला उभा फेबा नारायचं मी स्वार्थी नाही स्वार्थी मी समाजाचं योगदान समाजाचं कष्ट माझ्या स्वार्थासाठी नाही वापरणार मी त्यांच्याच स्वार्थासाठी त्यांचेच लेकर मोठे करणार त्यांच्याचसाठी राज त्यांना देणार जर समीकरण जुळलं हे तिघाचं तर अनेकांना असं वाटतं की ही जेव्हा निवडणूक न्यूद्नुक आहे निवडणुकीमुळे जरांगे पाटलांभोवती गर्दी आहे एकदा निवडणूक संपली की जरांगे पाटलांचं अण्णा आजारे होणार आणि त्यांचं महत्व संपणार कोण म्हणतो त्याला माझ्याकडे आणा ना कोण म्हणतो त्याला माझ्याकडे आणा ना आमचं निवडणूक हे प्रथम ध्येयच नाही हे राजकारण आम्ही कसं वापरतो जेवणा संघ लोणचा असल्यासारखं खेळ आमचं हा आम्ही जेवणाला किंमत देतो लोणचाला किंमत नाही देत त्या हे राजकारण मुंबई चाल चालतात तीस दिवस आपलं एवढं हा समाजकारण हे कधीच कमी नाही होणार कारण नाही याचा आयुष्याचा मुद्दा घेऊन ये मी हे कधीच कमी होणार नाही कधीच एक एक लेकरं येऊन भेटतात मला नोकऱ्याला लागतात प्रमाणपत्र मिळाल्यामुळं आणि ही लढाई त्याच्यामुळे आम्हाला याचं जायचं पण नव्हतं राजकारण देवेंद्र फोडला पन्नास बऱ्या सांगितलं आणि देऊन टाक अरे मजा करा तिकडं राजकारणात तुमचं काय देणं घेणं नाही आम्हाला नाही दिलं म्हणून आता मग ते आता कचकचा दाखवा लागेल ना तुम्ही बीडमधले जे काही जाळपोळ झाले किंवा अनेक ठिकाणी काही नेत्यांच्या घरावर हल्ले वगैरे झाले ते काहीतरी नेमलेली होती त्यासाठी कधी तुम्हाला निरोप आला चिठ्ठी आली काय आलं का तसं काही नाही ते मला नंतर गुतिवणार आहे हां देवेंद्र फडणवीस मला नंतर गुतिनार आहे त्याच्यात इलेक्शन झाल्यावर ते झाल्यावर खोटा अहवाल बनवून ते बनवून झाला आहे बी तवाच त्याच वेळेस तसं ते त्याला लय दिवस झाले त्या विषयाला त्याच दिवस आधीच यासाठी नाही म्हणजे आधीच अहवाल तयार आहे जमू त्यांचा हा फक्त ते नाटक केलं यास आय टीचं ते गुतविणारे गुतिवतर म्हणा मराठ्याचं काय काच का असतो फावर असते या राज्यातले शेतकरी तुला ते त्याला त्या टायमाला कळलं आत्ताच काय बोलू नका त्याच्या तुमच्या आंदोलनामुळे मराठा ओबीसी असा वाद निर्माण झाला असं एक नॅरेटिव्ह असतो किंवा त्याबद्दल तसं तो मराठाने ओबीसी एकमेकांच्या विरोधात उभे राहिले तर या आरोपाकडे तुम्ही कसं पाहत असता आयुष्यात देवेंद्र फडणवीसला एकमेकाच्या जाती एकमेकाच्या अंगावर घातल्याशिवाय दुसरं काही आलंच नाही त्याने उभं आयुष्य तेच केलं शेवटी काय असतं एकदा गावातला माणूस कळाला भांडणं लावणारा ते लोक त्याच्यापासून बसायला लांब सुरू करतात बसत नाही त्याचं लांब लांब बसतात कारण सगळ्याला कळतं की हे ला खोड आहे याला आणि याची खोड तर जाणार नाही एक तसं त्याला ते खोड आहे जाती जातीत वाद लावून त्याला सत्ता मिळवायची आणि पुरतं लोकांच्या आता लक्षात आलं आहे सगळ्या की हे वाद लावते कारण भाजपमधला मराठा एवढा जागा झाला आम्ही आरक्षण झालं आहे चौदा साडे महिने झालं मागतो आम्हाला दिलं नाही आणि ज्या जातीनं कधी आरक्षणच माहीत नाही त्यांना आरक्षण दिलं त्यांनी म्हणजे इतका खुंची येते म्हणजे त्याने त्याच्यातली जी ते गुर्मी आहे ना मराठ्यांविषयी दोष आहे ना त्या गुर्मीमुळे पूर्व भाजप संपवणार आहे त्या मराठीपासून मराठा खरबडून जागा झालेला त्यांच्या सुद्धा आणि त्यांच्या पक्षाला गरीब म्हणतात ना आम्ही पंचवीस तीस वर्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणते आमच्या तो काय केलं होतं ज्याने मागितलं ना त्याला महामंडळं देतो त्याला आरक्षणं देतो आणि आम्ही लोक चौदा महिन्यापासून मागतोय पंचवीस तीस वर्ष झालं आम्ही भाजपचं मतदान करतो आम्ही त्याला तुम्ही आमच्या पोरांना काय दिलं नाही आमच्या पोराची काय चूक होती आम्हाला असं वाटत होतं आधी जारांगे पाटील चुकत आहेत की काय असं ते लोक म्हणतात आता भाजपमधले मराठी पण आता वाटतं जरांगे पाटील करते हेच बरोबर आहे हां हो हे माणूस जाणून बुजून मराठ्यांचा द्वेष करायला लागला आहे mm. आणि खुन्नस द्यायला लागला आहे मराठ्यांना मराठ्याच्या नाकावर टिचून दुसऱ्याला आरक्षण देतो आणि आम्हाला देत नाही माझ्या पोराची मी फीस भरू कशी माझ्या पोरीची कशी फीस भरू मी भाजपमधला गरीब मराठा विचारतो आता श्रीमंत भाजपातली फीस भरते आणि परदेशात पोरं शिकाल पाठतील आम्ही रात्रंदिवस शेतात कामं करतो hmm. आणि भाजपलासुद्धा निवडून देतो तरीही तेच भाजप आमच्या पोराला आरक्षण देत नाही ह्याबारेन त्याला ठोयचं नाही पण जे ग गरीब आहेत गरजवंत आहेत त्यांच्यासाठी डब्ल्यूचं आरक्षण होतं असा त्यांचा एक दावा असतो आणि तुमच्या आग्रहामुळे जो वेगळा एसीबीसी कायदा झाला किंवा करावा लागला त्यांना आता ईडब्ल्यू तुमच्यामुळे गेला असं त्याला तुमच्यावर आरोप होतो त्याला कोणी देश सांगितलं आम्ही देश सांगितलं त्याला आम्ही त्याला सांगितलं होतं ना देऊ नको हे टिकणार नाही तेरा टक्के दिलं घातलं तुम्हीच कारण केंद्र सरकार तुमचं होतं ना टिकू शकत होता तुम्ही ईडब्ल्यू एस टिकू शकलात ईडब्ल्यू टिकव हा ना टिकवलं ना तुम्ही खालीवर तुम्ही येत ना तुमच्याबद्दलच्या प्रतिक्रिया न्यायपालिकेच्या काय ते सगळ्याला माहिती हो सगळ्यांना माहिती होतं ईडब्ल्यू त्याच्यामुळे टिकलं टिकलं अहो त्यांना मग हे तेरा टक्के टिकत नव्हतं का ते कसं का टिकलं नाही खाली असून द्या कोणाचं बी ते महावीकडे सहा आघाडीचा असू तर ते भोगाडीचं कोणाचं असू आम्हाला काय देणं घ्या नाही त्याचं कोणाचं असू दे त्यांना नाही टिकवलं तुम्ही टिकवायचं ना तुम्हाला मराठ्याचा पोळका होता ना तुम्ही काय नाही टिकवलं तेव्हा उद्धव ठाकरेचं खाली होतं ना वर टी उडालं ना खाली उडालं का आम्ही यांची बाजू नाही ना घेत करायची ना मराठीवर एवढा पोळका होता तुमच्यात मदत करायची त्या टायमाला जाऊ द्या ना आम्हाला त्यात नाही पडायचं ते उद्धव ठाकरेने उडू नाही ते फडणवीस ते उडू ते कोणाला उडत त्याला उडू द्या आम्हाला त्यात पडायचं नाही हे दहा टक्के कोणी माहितलं नाही तरी दिलं ईडब्ल्यू एस कशामुळे घातलं तुम्हाला कोणी घालायला सांगितलं ते म्हणजे देवेंद्र फडणवीसने दुहेरी वाटोळं केलं आमचं इकडेही दिलं नाही कुणबीमधलं आरक्षण आम्हाला उबीशीतलं दुसऱ्या जातीला दिलं तिथं खुंडच दिली एसीबीसी नाही मागून ते दिलं आणि आमचं ईडब्ल्यूच घातलं मग चार जागेवर फटका दिला त्यांनी एका दणक्यात आम्हाला हां त्याच्यामुळे त्याला पुरं साफ करणार आहेत मराठी ह्यावेळेस मराठे मुस्लिम दलित शेतकरी त्याला वरच नाही येऊन देणारे यावेळेस शेतकऱ्याचं ना कांद्याला भावे ना शेतीमालाला भावे ना सोयाबीनला सोयाबीनचं पीक दावा कुठे दिला एक रुपया पीक विमा कुठे कोणत्या पंचवीस कंपन्या अशा की त्या म्हणत्या सरकारने आमचा हप्ताच भरला नाही कमवून नाही भरले तुम्ही कोणचे नुकसान भरपाई दिली शेतकऱ्याला तुम्ही कोणता भाव वाढीला कोणची चोवीस घंटे लाईट दिली तुम्ही कोणचा दुधाला भाव दिला तुम्ही तुम्ही केलं काय बाजरीला जेवारीला घावाला भाव नाही हरभऱ्याला नाही सोयाबीनला नाही कापसाला नाही भाव आहेत कशाला दुसरीकडे सहा सहा हजार ऊसाला भाव मी तो अडीच हजार नाही तर दोन हजार हातात पडत दिलंय काय तुम्ही आणि आता त्या लाडक्या बहिणीला पैसे दिले तेलात ते भाव वाढेव हो। औषधात भाव वाढेव हो। इकडं दुकानात काही साखर आणायला गेलं त्याच्यात भाव वाढून ठेवले पेट्रोलात भाव वाढून ठेवले घेतले अगदी सगळे पाच पट वसूल करू जेव्हा धनंजय मुंडे तुम्हाला भेटायला आले होते आणि त्यांनी त्यांनी आणि त्यांनी तुम्हाला फडणवीसांचा फोन लावून दिला तेव्हा तुम्ही धनंजय मुंडे नाही सगळे सांगितलं का कुठे तुमचा एक रुपयाला पिक त्यांनी कुठे लावून दिला आम्ही लावला होता स्वतः त्या बांधावून बरं फडणवीसांना हो की हे हे लोकांचं बघा सत्य ते येत ना तर त्यावेळेस ते, 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 ते नाही सांगितलं इथे येऊन धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा की आम्ही असं असं करतोय म्हणून सरसकट देतोय ठीक आहे त्यांनी सांगितलं आम्ही सरसकट करतोय झालं का मग कोणाला माहित आता पदार्थच पडत नाहीत आमच्या आणखीन गरीब आहेत ना आम्ही शेतकरी हातात देऊन बसलो चूक केली ना गरीब शेतकऱ्यांनी आता नाही होणार बार बार चूक नाही होत तुम्हाला असं एक आव्हान दिलं जातं की हे आम्ही जर दे दू, देऊ देऊ शकणार नाही तर तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ने, लिहून आणा ते जर सत्तेवर आले तर तुम्हाला ते आरक्षण मग ओबीसीमधनं देऊ शकतात महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुम्ही सुट्टी का देता त्यांना का मोकळं सोडता एखाद्या गावात जर रस्ता खराब झाला किंवा एखाद्या गावातली जर ना नाली तुंबली तर माझी सरपंचाला नाही सांगत सरपंचा सांगत असते एवढ्या आकली जनतेला आहेत म्हणा हा देवेंद्र फडणवीस त्याची हुशारी दाखवायला जातो पण mm. तेवढे ऐकले आहेत ज्या सरपंचाला पार ते करीत असतो करा नीट mm. तुलाच करावं लागेल ना सध्या उप सरपंच उपसरपंच तू ये तुलाच करायला लागणार आहे तो दुसरे करीत नसतात ठीक आहे mm. आम्ही त्यांच्याकडून आणू नाही तर नाही आणू mm. आत्ता सतरा जाती घातल्या ओबीसी आरक्षणात देवेंद्र फडणवीस लिहून आणलं ग महाविकास आघाडीकडून ते घालतोय म्हणून मराठ्यांनी न्याय शिकवतो अरे कोणाला शिकवतो भाऊ ते लोक लय पुढे गेले तो या लोक लोकसुद्धा तो अपेक्षा हुशार आहे हो चिखलात रोज कामं सुद्धा त्यांना कळतं भविष्य तुला फक्त तो आहे खुर्चीचं भाजप मोठं करायचं कळतं जनता मोठी करायचं नाही कळत जनता तो अपेक्षा लय हुशार आहे फक्त त्याच्या हातात नाही आहे राजास्रही नाही आहे त्याला म्हणून तो थोडा शांततेने घेतो आता त्याला बदल करायला आलाय चान्स करतोय आता तो असं पुरा हिशेब क्लिअर करणार आहेत ह्यावेळेस लोकं एकनाथ शिंदे आणि तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं नाही सांगता येणार मी त्या भानगडीत नाही पडत मी ते काय माहिती आहे का लोकाचं असतं ते मंत्री भेटला आमदारांनी खांद्यावर हात टाकला बाबा को, राज्याचे मुख्यमंत्री नाही तुमचा जो निर्णय जो आहे जसा फडणवीसांच्या कोर्टामध्ये आहे तसं मुख्यमंत्र्यांच्या पण कोर्टामध्ये आहे मी काय सांगितलं होतं मला की एखाद्याने आमदाराने हात टाकला खांद्यावर मंत्र्यांनी हात टाकला म्हणजे माणूस सगळे बोलायचं बंद करतो मला ते भूषणच नाही वाटत मला माझं समाज भूषण वाटतं माझा समाज आला गरीब फाटक्या कपड्यातला मला भेटला हातात हात दिला रामराम घातला बस मला तेच मुख्यमंत्री भेटल्यासारखं वाटतं हे मुख्यमंत्री भेटून काय करता आरक्षण देण्यात आम्हाला आमचे पोरं फाशे घ्यायला लागलेत आत्महत्या करायला लागले शेतकऱ्याचे हाल चाललेत हे बघत नाही त्यांना काय करायचं ते उपमुख्यमंत्री फडणवीस कामच करून देत नाही कोणाला त्याच्यामुळे दुसऱ्याला दोष देण्यात मजाच नाही मुख्यमंत्र्याला नाही सरकारला नाही कोणाला हे हे लयचं आभ्र आहे देवेंद्र फडणवीस हे काम करून देत नाही कोणाला अच्छा जेव्हा तुमचा दसरा मेळा झाला त्यावेळेस भगवानगडावर देखील मेळावा झालेला होता आणि असं धनंजय मुंडे असं म्हणाले की भगवानगडावरचा जो मेळावा आहे तो एका जातीचा मेळावा नाही त्यांना असं सांगायचं होतं की तुम्ही जो नारायणगड मेळावा भरवलेला आहे तो एका जातीचा होता या टीकेकडे तुम्ही कसं पाहता ज्याचे संस्काराचा भाग आहे आम्ही नाही टीका करत कारण गडावरती जो पारंपरिक दसरा मेळावा नारायणगडावरती होतो ते आम्ही नाही टीका करत कोणावरती टीका करायची जागा ती नाही आहे त्याच्यामुळं कोणी काय त्याचा संस्काराचा भाग असतो कोणी काय म्हणावं काय नाही आम्ही नाही जातीवादाला शिवत कधी तुमचे जे उमेदवार असतील सगळे मग तुमच्या सगळ्या आंदोलनाचे त्याच्यामध्ये बारामतीमध्ये पण तुमचा उमेदवार असणार का महाराष्ट्रात बारामती येणार येतेच बारा ना बारामती काय कोण नावर करून घेतली काय कोणी बारामती येतेच ना महाराष्ट्रात ये आहेच ना दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आहेच आणि तुम्ही कुठे कुठे जाणार म्हणजे असे तुमचे मग तुम्ही तुम्ही की तीस तारखेला जाणार पण तुमच्या मनामध्ये असेल ना की बाबा ह्या दहा पंधरा मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित करायचं ना तुमच्या हक्काचा उमेदवार तुम्हाला निवडून आणायचं नाही आम्ही तीन टप्प्याचं जर ठरवलेलं आहे बरं जिथं निवडून येते तिथं उभा करायचे बरं आणि राखीव जागेवरती आपले मतं देऊन ती निवडून आणायची आणि आमच्या मताशिवाय ती येऊ शकत नाहीत कारण ती लीड कोणाला तुटत नाही आमची आणि जिथं आपल्या निवडून येण्यासारखे नाहीत तिथं आमचं निर्णायक आहे ते पाडून टाकायचे एक असे तुमच्या भूमिकेतलं बोललं जातं की तुमच्या भूमिका सतत बदलत जातात आधी तुमचं म्हणणं होतं की नाही फक्त मराठवाड्यांच्या ओबीसीसाठी तर शिंदे समितीचा आग्रह होता नंतर तुम्ही महाराष्ट्रासाठी आग्रह धरला नंतर तुम्ही ओबीसीमध्ये घाला म्हणून असा आग्रह धरला आधी म्हटलं तुम्ही उमेदवार उभे करणार नाहीत आता म्हणता उमेदवार उभे करणार आधी म्हटला एस एस टीमध्ये उमेदवार उभे करणार नाहीत आता म्हणतात तिथे पण आम्ही पाठिंबा देणार नक्की ह्यात तुमच्या धोरणामध्ये बदल का होत जातो नाही नाही ते काय जसं दुपार संध्याकाळ तीन टाईम जसा जसा डकर परिणाम होईन देवेंद्र फडणवीसचा तसं तसं तो बोलतो जसं त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार बोलतो तो तेव्हा आता आम्ही मराठवाड्याचं नाही मागितलं तरी मागितलं म्हणणार mm. महाराष्ट्राचं मागितलं तरी तो मागितलं नाही म्हणणार तो भारताचं मागितला म्हणणार त्याच्या परिणामावर खेळतो जसं की तो सकाळी सकाळी उठला की तो म्हणतो मी हिंदू आहे हिंदुत्ववादी कट्टर महरक्त हिंदूचाच आहे म्हणतो ते डी एन ए दुपारच्याला म्हणतो महा ओबीसीचा डी एन ए तिसरा पारा लगेच म्हणतो तो महाडीएनए हा हो पुरोगामी विचाराच आहे म्हणजे ते कोणाच काय आता थी का थी ते अवघड आहे म्हणजे जसं सोयीनुसार डी एन ए बदलत होतो असं आहे आता मतासाठी काही दिवसांनी ते त्यांनी म्हणू नये आमक्या अमक्या जातीचा डीएनए म्हणून म्हणजे ते बदलते तसं तसा, तसा बदल कुठं बदललो शिंदे समिती होती अरे बाबा आमची पहिली मागणी पहिली मागणी त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या त्यांचा गिरीश महाजन आला आणि तेव्हा म्हणला सरसकटला लय पोट दुखत आहे म्हणे त्यांचं काहीतरी नवीन शब्द आपण तिथं जोडूया मग आम्ही काढले सगळे सोयरे ज्याची नोंद निघल ज्या मराठीची त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद निघाली नसल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं काय सोयीनुसार असतं सोयीनुसार असतं तुम्ही जेव्हा उपोषण करता तेव्हा तुम्ही मी हे सुद्धा म्हणजे हे उभारायचे त्यावेळेसपासून म्हणतो आजच नाही तीन महिन्यापासून म्हणतो मी आज नवीन नाही लोकसभा झाल्याच्या नंतरपासून म्हणतो आहे समीकरण जुळले आपले पुरे उभा करायचे हे पहिल्यापासून म्हणतो मी समाजालाही सांगतो ह्या राज्यात साहेब असं आहे की एका जातीवर कोणच निवडून येऊ शकत नाही कोणीच मराठाच नाही तर कोणीच येऊ शकत नाही हे पहिल्यापासून म्हणतो मी आता मग आता निवडून येत नसून बळच उभा करून पाडून टाकतो मराठीने वाटलो था। करतो मराठीचं मग आतानेच मी मराठी एक करतो आणि संपितो पण मीच असं कसं होईल हां मराठा मुस्लिम दलित एकत्र आला तर आमचे यांचं एक बी येत नाही हां एक पण येत नाही कारण राखीवसुद्धा आम्हीच घेतोय सगळी पण त्यांना असं वाटतं की लाडकी बहीणची योजना आहे सगळ्या लाडकी बहीण योजनेमुळं महिलांचं मतदान महायुतीला भाजपला जोरदार होणार आहे पैशाने ऐकणारे लोक आता नाही राहिले तुम्ही पैशाने एकत घेत असताल तुम्ही त्याच लोकांच्या जेव्हा पैसे कमेले आणि तुम्ही वावरही केले नाही देवेंद्र फडणवीस काय एखादा का वावर ऐकलं नाही प्रत्येक वाक्यमागे देवेंद्र फडणवीस नाव यायलाच पाहिजे का त्याच्याशिवाय दुसरं कोणी करूच शकत नाही करूच शकत नाही ना हल्ला कोणी केला गृहमंत्री कोण आहे आता लाईट नाही आपल्याला ऊर्जामंत्री कोण आहे हाय का लाईट आपण बॅटरीकडे लावल्यात या सगळ्या मोबाईलच्या ऊर्जामंत्री कोण आहे तुम्ही रात्री त्याला आता लाईट देणार थोड्या वेळाने येईन आता कसं काम करायचं शेतात लोकांनी सापाडे नाही येत पायाखाली या चुकाटा येत नाही जनावरं नाहीत लांडगे वाघ नाहीत कुत्रे नाहीत इच्छू नाही काय नाही शेतात तुम्ही रात्री लेट देणार आता लोकाला मेले क राहील लोक दोषी कोण आहे दोषी कोण आहे का कासरा आपल्या हातात ठेवायचा आणि परत म्हणायचं बैलगाडी दुसऱ्या रस्त्याने गेली नीट चालवा ना लाडक्या बहिणीला पैसे दिले म्हणजे तुम्ही काय तुमच्या घरातून वावर विकून दिले का नागपूरचं एखादं वावर विकलं आणि ते दिले का, का? आमचेच पैसे आहेत आम्हालाच दिले घेतले बे आमच्याकुन तेल मिठं वाढून टाकले सगळे घेतले बी आमच्याकडून लगे वसूल करून हां लाडक्या बहिणीने दिली आमच्या आयुष्याकडेच जाईन का दीडशे रुपयात त्या दीड हजार रुपये आ ते दीड हजार असून दीडशे आम्ही सोळाशे रुपये देतो दे शेंडी लावून देतो शंभर रुपये जास्त दे आरक्षण आयुष्यात देणं आम्हाला म्हणजे दुसऱ्या ओबीसींना सतरा जाती घातल्या त्यांना आयुष्याचं आरक्षण दिलं आणि आम्हाला पंधराशे रुपये देणार पिशी घ्यायची म्हणलं एकसारखीचे तीन हजार रुपये लागले आणि तो पंधराशे काय दिली लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीला दिली आणि भाच्याचं भाचेचं काय करायचं भाच्याला आरक्षण लागतं आहे शिकायला दिलं का भाचे भाष्याला आरक्षण आणि दाजीचं कंबर मोडं ना बांधावर काम करू करू त्याच्या पिकाला भाव दिला का मालाला दाद दाजी मला दांडका घेऊन मुंबईला आलं लाडक्या बहिणीचा दाजी त्याच्या शेतीला भाव का देतो मालाला ती भाव दे ना दाजी खुश कर लाडक्या बहिणी खुश केल्या ना दाजीला खुश कर सगळ्या मालाला भाव दे कर्ज कर्जमुक्ती कर माफी नको करू कर्जमुक्ती कर त्याला पाणी दे त्याला लाईट दे शेंचनाच्या पुऱ्या योजना बंद यात मराठवाडा विकास वैधानिक महामंडळ सगळं बंद आहे नागपूर आणि मराठवाडा कराराचं काय झालं बहात्तरला ठोकलेले पोल आहे ते लाईटची बहात्तरला अशी झाली ती वाकडी सगळं कावा करायची ती तुम्हाला आणखी पोल बदलील नाही झालं पंच्याहत्तर वर्षात करताय काय तुम्ही कोणाला शिकेता तुम्ही लाडकी बाई कोणाला देता त्या दाजीच्या मालाला भाऊ दे दिवस शेतात काम करताय बिचारा ते कपडे फाडले त्याच्या अंगावरती चप्पल नाही राहिले त्याला पायात घालायला बघ ना त्या दाजीचं भाचे बघ भाच्यानं फाशी घ्यायला लागला आहे भाचीसुद्धा एक टक्के नोकली घरी रडत यायला लागली त्याला आरक्षण पाहिजे ते, ते दे ना पंधराशे काय करतो आम्ही देतो सोळाशे रुपये दोन जाऊ दे जरंगे पाटण्यांचं ब्रेन नक्की काय दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ पाठ आहे सगळे गणित पाठ आहे अनेकांना असं यासाठी सर्वे करावा लागतो मोठ्या कंपन्यांनी नेमावं लागतं तुम्ही कसं काय सगळं करता ही <laughs> काय कंपनी आपली बरं ही सर्वे कंपनी आपली हां ही देवेंद्र फलितला कवाच करणार नाही हे काय रसायन आहे हा हां हे रसायन सोपं नाही हे रसायन त्याला वसतात इतक्या रच्च्या आंध्राकुंद तो भरायला ना हे रसायन आहे त्याला त्याला पाणीच रे हा हेच रसायन आहे ते की त्याला मोठं केलेलं आणि आता बरबाद सुद्धा त्याला हेच रसायन करणार आहे हेच करणार आहे त्याला खाली लोळीविणारे हेच लोक तुम्ही आता काहीतरी बोलणार आहे तुम्ही म्हणजे सांगतोच तुला आता म्हणून नाही तुम्हाला म्हणलं असं तेवढे संस्कार समाजानं आमच्या आमच्यावरती ठेवले की पै पाहुण्यांना आदरानं बोलायचं परंपरा मोडून आहे द्यायची पण आडवा चालणार आला लैकीमध्ये द्यायची काही गरज नाही हे पण शिकवलं आहे हां पण ना ते नाही ते त्याच्या जे भ्रम आहे की आम्ही समीकरण जुळू महामंडळ देऊ मराठ्यांना पाडूच मराठ्याचं ऐकणार नाहीत मराठा आम्ही संपून दाखवू हे जे त्याचा गैरसमज आहे ना त्याच्यात लोक येऊन सांगतात तिकीट नाही मिळालेलं मला ते म्हणजे ते लय भ्रमाती आपण बरोबर निवडून येत ते जर उभा राहिले म्हणजे आमचे लोक तर आपले बरोबर निवडून येतात मता खात्यात म्हणे आम्ही उभा केलेले आणि आपले बरोबर ह्या भ्रमात हे म्हणे त्या भ्रमात नाही राहू देत आम्ही त्याला त्याचा भ्रमे पाटील म्हणजेच मराठा समाज असं समीकरण कसं काय होऊ शकतं का नाही होणार मी काय करतो वाईट कोण लढतं माझ्या गरीब लेकरांसाठी मराठीचं कमून लढत नाही ते काही गरज नाही मला प्रामाणिक लढा म्हणा मी बाजूस सरकतो द्या माझ्या समाजाला आरक्षण द्या माझ्या समाज लोकांना ज्या सुविधा आहेत त्या तुम्ही आणखी हॉस्टेल बनवू शकला नाही एक एक हॉस्टेल सरकार बनवू शकलं नाही आणखीन मुलींसाठी जागासुद्धा संपादित नाही केल्या द्या माझ्या शेतकऱ्याला तुम्ही मागता येते सगळं पाणी द्या लाईट द्या त्याच्या पिकाला भाव द्या कांदा निर्यातीचं धोरण केलं तुम्ही आत्ता आयात निर्यात करू म्हणले गुजरातचा सगळा कांदा गेला काय नाही गेला तुम्ही का पावेल समजायचा लोकाला तुम्ही त्यांचं म्हणणं असं की म्हणजे पाटलांच्या पाठीमागे आहे तो फक्त मराठवाड्याचा पश्चिम महाराष्ट्रातला नाही आहे विदर्भातला नाही मग त्याच गैर गैर त्याच गैरात नाही त्याच गैरसमाजाने पाणी पाजलं त्यांना लोकांनी लोकसभेला बरं त्याच्यामुळेच पाजलं हां त्याची पुरी झाक उतरली लोकांनी ते झोपीत बोलत होतं त्याने ते ताक प्यायचं बंद केलं पाहिजे ताक प्यायला दुपार झोप येते माणसाला हां म्हणजे झोपीत राहत नाही माणूस नीट बोलत हो ताकाचे परिणाम लई डेंजर आहेत दुपारच्या रुंगतोच माणूस ते गुंगीत राहू नको हा मग लोकसभेत झोपेले लोक लो, लो विधानसभेला असे झोपिते की तोंड सुद्धा नाही काढा वाटणार हां पण याचा एक दुसरा अर्थ असा घेतला जातो की तुम्ही जेव्हा फडणवीसांच्या विरोधात बोलता तेव्हा महाविकास आघाडीसाठी ते अप्रत्यक्षरीत्या तुम्ही पाठिंबा देत आहे किंवा त्यांचं काम करताय असं काय असंही बोललं जातं की ते भंगार आहेत सगळ्या दोण्याचे बरोबर सगळा महाराष्ट्र म्हणतो ते आहेत भंगार आहेत सगळ्या दोन्याचे भांगार आहेत ते महावी काय ते कोणती आघाडी महाविकास आघाडी ते सगळ्यात भंगार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर त्यांनी आम्हाला फसवलं हो बाबा म्हणूनच आम्ही तुम्हाला निवडून दिलं पंधरा वर्ष झाली ते काही करीत नाहीत म्हणूनच ह्या जयंत्याने तुम्हाला निवडून दिलं ना तुम्ही त्यांचे बाप निघाले त्यांनी आमचं वाटलं केलं मराठ्यांचं देंच। म्हणूनच मराठ्यांनी तुम्हाला पंधरा वर्ष झालं निवडून देतात सत्ता तुमच्या हाताती म्हणून तुम्ही वाटलं करता काय आमचं ते आमचा प्रश्नच मार्गी काढत नाहीत म्हणून तर तुम्हाला आणलं आहे लोकांनी तुम्ही तर त्यांच्यापेक्षा जुलूम करायला लागला जास्त म्हणजे तुमच्यासारखा खुनशी माणूसच नाही या देशात इतका द्वेष असणारा <laughs> म्हणजे त्यांनी तर कवा दिलं आणि आमच्या डोळ्या मागे दिलं तेव्हा आमच्या चळवळ चल चालू नव्हते आमचे म्हणतो <laughs> आम्ही तर लहानच असतो तेव्हा आमच्या डोळ्या मागे आरक्षण दिले त्यांनी तुम्ही आमच्या डोळ्यात एकच दिले आत्ता पंधरा दिवस नाही झाले आणखी ओबीसीला तुम्ही आत्ता आरक्षण दिले सतरा जातीला आणि त्यांचं सांगताय आम्हाला त्या टायमाला आम्ही चळवळत असतो मुस्काळ फोड असतो त्यांचं आम्ही त्या टायमाला महाविकास आघाडी सरकारचा त्यांनी दिलं ना त्यावेळेस चौऱ्या त्यांनी तर वाटोलच केलं ना आमचं हे माहीत आहे ना आम्हाला म्हणून तर आम्ही तुम्हाला आणलंय तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त वाटूल कराल आमचं ते तर आमच्या डोळ्यांनी बघितलं नाही आम्ही त्यावेळेस दिले हे आमच्या डोळ्यात एक दिले करोड लोक रास्त जरंगी पाटलांचं एवढा सगळा ताफा असतो मोठी गर्दी असते जरंगी पाटलांचा सगळा खर्च करतो कोण खर्च कुठे खर्चच नाही मला खायला काही लागत नाही एखादी भाकर खातो मी तरी दोन दिवस लागत मला जेवायची गरज पडत नाही गाडीचं डिझेल आहे तिथं गाडीचे नंबर लागलेत माझ्या गाडीत बसा माझ्या गाडीत बसा इथं गरज काय कोणाला आम्ही आमच्यात दहा रुपये करतो सुरू खर्चाची काय गरज आहे त्यांना असते ते पॉन्सर ह्या कंपनीचं खाय त्याच्यातलं खाय आदर्श घोटाळा खाय ते छगन भुजबळ ते इकडचं खाय ते महाराष्ट्र सदन खाय हे सगळं गावऱ्या फेवऱ्या शेणं फिणं सगळं खाल्लं येईन काय ठेवलं नाही कुठं हा हे यांचे काम आहेत आम्हाला काय आम्ही फकीर असल्यासारखी आम्ही आमच्या समाजासाठी लढतो समाज कस का काय मागणार आम्हाला समाजाच्या लेकरासाठी जीव धोक्यात घातलेत आम्ही हा प्रामाणिक मी तर पुरा डावावर लागलेलो आहे हा माझं कुटुंब कुठं आहे कुटों, माझी आई कुठं माझं बाप कुठं माझे लेकरं कुठं मी कुठं आहे शिकत येत का नाहीत काय माहीत नाही इतका, मा इतका भयंकर परिस्थितीतून चाललोय मी एखादा हरणाचा कळपासून त्यातून एखाद्या आईचं लेकरू हरावं अशी हो। परिस्थिती माझी त्या व्यादना मग सायरावायरा पळायचं धावायचं तरी मी या समाजासाठी आटत नाही एक एक इंचसुद्धा माग आटत नाही ना मरायला बेत नाही नाही यांना मॅनेज होत नाही आणि फुटत बी नाही मी यांना माझ्या समाजासाठी लढतो समाज कसं काय मागणार हे राजकारण गेलं खड्डे आहेत तिकडं हे तात्पुरतं उगा आता हाय म्हणून त्याला हिसका दाखायचा म्हणून समाजाच्या हिताचं सोडून बोलतच नाही समाज कसं काय माझ्यापासून दूरच आहे मी काय वाईट पाऊल उचलतोय तुम्हाला मॅनेज करायचे प्रयत्न झाले होते अरे किती काय झाले असते मग पुढे काही टप्प्या मी कानपाटोला देत असतो लगेच नाही तर कच गोड्या लावित असतो तुम्हाला माहीत नाही आणखी मी लगे घोडे लावत असतो कानात बोलत नाही आपल्या कोणी कानात बोलला गेला समोर बोल काय बोलायचं तुमच्या काही समर्थकांनी एक नगरमधल्या कोण एका व्यक्तीवरती हल्ला केला औरंगाबादमध्ये एका डॉक्टरवरती हल्ला केला की तुमच्यावर टीका केली म्हणून तर तुम्ही अशी झुंडशाहीला तुम्ही असं पाठबळ देता का सगळ्याला माहिती आहे मी काय करू शकतो का नाही करू शकत हां मी नीच विचारायचा नाही मी जर सांगितलं ना काय होऊ शकतं आपण त्या भानगडीत नाही पडत हां इतक्या खालच्या विचाराचे नीच विचार माझे नाही आहेत मी साधंच सांगतो तुम्हाला या देवेंद्र आणि छगन भुजबळला दंगले काढायच्या राज्यात प्रत्येक गावात अर्धा अर्धा मराठा आहे प्रत्येक गावात राज्यातल्या रोज कुठं कुठे होत्या रोज शांतच नाही राहणार गाव रोज ते बी मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर इतका नीच नाही आहे मी हे राज्य आमचं आहे हे गोरगरीब ओबीसी आमचे आहेत आम्ही त्यांचे आहेत यांचे नाही राज्य इथं रोज आम्हाला जगायचं एकमेकाच्या बांधावर जायचं दारात जायचे उमरे झेजायचे आहेत आम्हाला तांब्यावर पाणी द्यायचे एकमेकाला बैल द्यायचे आहेत आवतं द्यायचेत जनावरं द्यायच्यात एकमेकाशी दूध आणायला जायचं चहा प्यायला जायचं आहे आम्हाला एकामेकाच्या लग्नाला एका मोटरसायकलवर जायचं आहे हां इथं आम्हाला वागायचं आहे इथं यांचं ऐकून आम्हाला भांडण खेळून नाही चालत तुम्हाला स्वतःच्या घरी जाऊन किती दिवस झाले आत्ता दसऱ्याच्या नंतर दोन दिवसानं कारण दसऱ्या दिवशी आईवडल्या पाय पडल्या सगळे गेले असतील इथं लई लोक होते चर्चा होते मी नाही जाऊ शकलो दसऱ्याच्या नंतर दोन नाही वडला दर्शन घेऊन माघारी आलो एक दीड घंटा थांबवून लगेच आलो दिवाळीला तरी घरी जाणार का नाही नाही ते पुढचं काहीच सांगू शकत नाही माझं आयुष्य माझ्या हातात नाही आहे मी समाजसाठी अर्पण केलेलं आहे माझं आयुष्य आली वेळ तर जातो नाही आलं तर झुंजत राहतो मी सणावाराला महत्त्व दे देण्यापेक्षा परंपरेला हिंदू धर्माच्या देतोच परंतु घरीच जावं असं काय नाही कुठूनच साजरा करू शकतो धर्म आपण असं काय नसतं उपोषणामुळे काय अस तब्येत तुमची नेहमी खालावी असते का औषध वगैरे काही चालू आहेत औषध नाही चालू एखादा आजार असला तर औषध उपोषण झालेले त्यामुळे शक्ती संपलेली काय करणार औषधं त्याला दुसरं काय प्रकृती आधीपासून पासून आणि बंडखोर पण बंडखोर पण कोणचा ते बंडखोर म्हणजे फुटून जाणे बी असते बंडखोर पण म्हणजे विरुद्ध पेटून उठणार त्याच्या अर्थ आपण बंडखोर म्हणूया ते बंडखोर ते जोडी देत पळून जाणारे माकडं नाही का जाते एक निवडून येते आणि तिसरीकडे जाते ते ते तसंच नाही पण डोक नाही तसंच नाही आपण एका जागेवरच असतो तुमचं पहिलं आंदोलन कधीच होतं आठवतो तुम्हाला नाही सांगता येतो वीस बावीस वर्षापासून सुरू आहे ते मी लिहा जो धडक असतं मग हे करायचं की निघाले सगळे पोरं लगेच ते करते आमचं काय असं ठरून नाही म्हणून तर जिंकलो आम्ही लफड्यात नाही पडत आम्ही ते बुद्धिजीव वाचित येत दिवस काय करतात कोणाला माहित ना आरक्षण नाही मिळत पण आणि म्हणते जरांगीना कायदा कळतो की नाही ते वाचतात की नाही तिथं पन्नास टक्क्याची मर्यादा आहे सुप्रीम कोर्टाचं हे मग जरा तुम्ही असं कसं काय असं असतं इतकी टोकाची मागणी कशी करू शकता नाही मला वाचता बी येत नाही आणि कळत बी काही नाही हे दोन्ही गोष्टी खऱ्यात पण आरक्षण दिलं ना मी पार गेलेलोय मी चपला घालीत नाही मी पायान चालत नाही मी टोकोऱ्यावर चालतोय <laughs> पण आरक्षण दिलं ना जे हुशार आहेत ते लय वाचित येत लय हुशार येत पुस्तकं वाचित येत हे काय केलं पन्नास वर्षात हे काय केलं आम्ही कसं काही येडवाकडे ओबीसीतून आरक्षण दिलं आज हजारो पूर्ण नोकऱ्याला लागा लागलीत शेतकऱ्यांसाठी लढतो गोरगरीब ओबीसीसाठी दलित मुस्लिमांसाठी लढतो प्रश्न मी मार्गी काढतो काढतो मी ना मी येडाय आहे मी चौथी नापाशी छगन भुजबळ म्हणतोय चौथी नापाशी तू मस्त शिकला सगळ्या अमेरिकेचे पी डी घेऊन आला छगन भुजबळ तरी जेलात गेला सगळं वटवळ करून ठेवलं कमी होतं इकडून खावल शिक तिकडून खाय याचा खाय त्याचं खाय कमी होतं सगळं कुटुंब उघडं पाडलं त्यांनी स्वतः स्वतः कामातून गेलं सगळ्या प्रॉपर्टीला शिल्लवून घेतलं आणि जालनाचंच एका मराठीने साडेतीन महिने संभळ जेलातून सुटून आलो त्याला तिकडंच मुंबईला नाही त्याने घरसुद्धा ठेवलं नव्हतं इतकं अपेक्षा पायाचं आहे ती मी मग आडाने का बरं आहे ना कसं ना तुमची स्वतःची शेती किती असं एक दीड एक काय राहिलं आता काय ठेवलं आहे मी असं दोन एक होती किती ते माहीत नाही मला जात आहेच कोण तिकडं इकडं चोवीस घंटे समाजात येईन काय अच्छा तुमचा दिनक्रम कसा असतो किती वाजता उठता काय करता किती झोपता जौप, किती वाजता मुळात लोक आले कुठून लोक गेले <laughs> ते दोनच दिन दिनक्रमच असलाय आपला कर्मक लावलेत नाही आपलं सरळ आहे कोणी काय आदल्या रात्री म्हणजे असं चोरदार वजा व्ही आय पी येतात वगैरे असं काय होतं खोडाला लपतेत काही तिकड लिमाज खोडाला लपतेत काही मीडियावाले गेले की हळूच घुसत येत लगेच ते मीडियाच वाट बघत येत मीडियावाले बिल्ले कलाकार आहेत आमचे हो ते बी त्यावेळेस तर दुसरीकडे मांडी घालून मंत्री चार तास त्या एक बाबा लय मोठे तुम्हाला आता परदेशी आले असते ना तुम्ही ह्या सगळ्या खोडाला सात आठ सात आठ मंत्री झोपलेले होते हे याला हे टोचत आहे का मला नाव घेताय त्याचं मी आडाने नाताना म्हणले तुम्ही छगन भुजबळ म्हणले चौथे नापाशी मी नाही म्हटलं ते छगन भुजबळ म्हणला होता मागे चौथे नापाशी हे टोचच आहे तर याला धरून अशी झोपलेली होती त्या याला रातभर सोपं नाही हे खेळ मराठ्याची किमायी मराठीने यांना वठणे लां सगळ्याला हे लय येतात असे पण ते आमच्या मीडियावर लय कलाकार त्यांना बी आता आडी आलेली ते काय करते ते अंदाज असला एका जाऊन बसते असे आणि ते आलं की खपून एकच काढते तो दांडा असा आणि जे फोकस ते त्याच्यावर ती बसतो लपून ते लपून बसलं काय यो हिले कलाकारी हातगळ त्याचे धरून धरून मग ते मांडी घालतं आणि ते दांडकं येतो खुशी दो आणि असं दांडकं सोडून ई म्हणतो तू तुझं जावं एकवा आता खाली मी उठतच नाही एकदा आता पाठपुत खाली उतरला नव्हतं एकदा आमचा ते तसाच तो मंत्रीच होता का तो आता ते सगळे मी काय सांगू पण जेव्हा तुमचा महाराष्ट्र दौरा सगळा सुरू होईल कुठनं सुरुवात करणार काय करणार त्याचं काय नियोजन ठरलंय ते का, का तीस तारखेला एक तारखेला ठरू ते विषय ओके पण अनेकांना असं वाटतं की बीड जिल्ह्यामध्ये जारांगे पाटील काही वेगळे चमत्कार घडू शकतील काही करू शकतील तर बीड जिल्ह्यावर तुमचं जास्त लक्ष आहे का संपूर्ण महाराष्ट्रावर पुऱ्या महाराष्ट्रात सोळा <laughs> ते सतरा टक्क्यापेक्षा जास्त मुंबईत येत आम्ही महाराष्ट्रातून गेले तिथंसुद्धा तेवीस चोवीस सीटाला फटका टाकणार आम्ही त्यांना तिथं आमची पाडण्याची ताकद निवडून नाही येऊ शकत आम्ही तिथं पण ते वाजवलंच त्यांना तिथं पुऱ्या महाराष्ट्रात आऊट करतो करतो की बाबा त्याचा जे गैरसमज आहे ना त्याच्या लोकाला शिकविलं त्यांनी त्याचे जे उमेदवार आहेत त्याला देवेंद्र फडणवीसनी शिकले की ते उभा केले की ते मतदान खाणार आपले आपोआप निवडून येणार हे त्यांचं गणित आहे फसविलं त्याला मी त्याच्यावर पण तुम्हाला असं वाटतं जर तुम्ही त्यांना फसवलं तर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवरती येऊ शकता आमचे उभा कराचे ना आमचे निवडून येणार आहेत ना आमच्या कशा आहेत मग तुम्ही सत्तेपर्यंत नाही जाऊ शकणार आमचं समीकरण ते जुळलं की गेलो सत्ता नाही ते काय नाही कुंकड लांब जाणार आम्ही सत्तेच्या पलीकडे जाणार हां त्याने दोन उपमुख्यमंत्री केले आम्ही सतार करणार हा मुसलमानाचे एक दलिताचं एक सगळ्याचं एक एक पुरे ओबीसीचा एक धनगराचा एक सगळे सगळे सगळेच एकाच गाडीत सतट दहा उपमुख्यमंत्री चलो पुढे उपमुख्यमंत्री करणार ते दोन ना आम्हाला करता येणार काय रूढ कुणी पार्टी मेकात येईनी एकच होता का नाही एक तर संविधानिक पदच नाही आहेत ते कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाचा दर्जा आहेत तरी त्याला उपजोवडं दे पुढं थांबले थांबले पुरत दुसरं हे केलं उपमुख्यमंत्री मग लोकांना कळलं जसं की एस आय टी सी बी आय आणि ती कोणची एरी ईडी 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 ही कोणाला माहीत होतं की याच्या आधी दहा पाच वर्ष येई सगळ्यात दाखले ते कुठून होतं ती सगळ्यात दाखवलं आता मग ते लोक हो ते वापरणारच हो ना नंतर तसं त्यांनी ते दोन होऊ शकते व हे दाखल मग आमचे सात आठ कस काय होऊ शकत नाही मग तुमचे होते आमचे कसं काय होत नाही एका जातीचे काय फरक पडाय मुख्यमंत्री कोण होणार ते बघून त्या टायमाला कोण होणार आताच काय आणखी निवडून यायचे त्याला पाडायचं आहे आम्हाला आणखीन लय मोठं काम राहिलं राव आणखीन व बाट्या उथायच राहिले आणखी शेवटचे एक दोन फक्त प्रश्न किती काय वाद्या पाठीला खुशीत आहेत आणि नेहमीच खुशीत असावेत कवा असंच असतं मी टेन्शनच नाही घेत बरं म्हणजे अनेकांना असं वाटतं की आणि भाजपचे नेते बोललेले आहेत की ह्या सगळ्या तुमच्या यंत्रणे मागं रोहित पवार यांची आर्थिक ताकद आहे मग लावा ना संस्था संस्था कोणाकडे आहेत एजन्सी कोणाकडे आहेत लावा ना द्या टाकू तुमच्याकडेच येणं यंत्रणा अरे हे मी सांगितलं मग तुम्हाला ते डोकं गाडीवर झालं तरच होतं याला याच्या माथे सूळ झालं पहिले व्हायचं बघा माथे सूड पहिले नाही मग लोक त्याच्या अंगावर पाणी टाकायचे जनावर असायचं काही पाणी त्याला माथे सूड उठायचा तसं माथेसूळ उठल्या सारखा खेळ द्यायचा एजन्स आहे तुमच्याकडे याच्या आधी म्हणायचं मी शरद पवारचा माणूस hmm. नंतर त्यांनी ते काय चौकशी फेकशी केली असेल त्यांना तेवढा त्या कंडे चौकशा करायचा मी काय सापडलो नाही हे म्हणले ते शरद पवारचा नाही उद्धव ठाकरेचा माणूस म्हणे उद्धव ठाकरेचं सापडलो नाही अरे म्हणले ते राज ठाकरेचा माणूस मग राज ठाकरेचं सापडलं नंतर म्हणले प्रकाश आंबेडकरचा माणूस येऊ त्याच्यात सापडलं म्हणले बच्चे कोडच आहे राव हो माणूस नंतर म्हणले काँग्रेसचा आहे याला कुठंच काय सापड नाही नंतर म्हणले याकडा शिंदेचा माणूस आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेब तर म्हणले देवेंद्र फडणवीसच माणूस आहे मी हाय माणूसच कोणाचा आहे बी जनतेचा आहे या तुम्हाला नाही मेळा लागणार मी काय रसायन आहे ती कोण काय म्हणून भरसाच नाही देवेंद्र फडणवीस बी म्हणला मग नाही नाही महा नाही ते माणूस ती आमक्या अमक्याच आहे नुसते ढकली ती एकामेकावर नक्की तुम्ही कोणाची फक्त इमानदारीमुळे मी यांना सापडत नाही मॅनेज होत नाही म्हणून यांना सापडत नाही मी ओरिजिनल ह्या जनतेच आहे हे यांना कळालं आहे पण आता काहीतरी काय म्हणते त्याला बदनाम करायसाठी डाग लावायसाठी हे पेरतात समाज ऐकतच नाही समाज निर्धार असतंय ते म्हणतो बोलून कोणाला काय बोलायचं आपलं पोरग चांगलं आहे जसं त्यांच्या घरात स्वतःच्या लेकराचा दर्जा आहे तेव्हाच मला दर्जा आहे त्यांचं पोरग घरात तरी ते थोडा विश्वास ठेवत नसते इतका माझ्यावर विश्वास ठेवते ते निर्धास्त झोपतेत भीतीच्या आत चारच्या होऊ द्या नाही भीतीच बाहेर राहून द्या ते म्हणजे ते फुटत नाही फुटाय दिवस संपले निर्धास्त आहे ते इतका विश्वास टाकले आणि मी ओरिजिनल रक्ताचा आहे है। मराठ्यांच्या आयुष्यात फुटणार नाही फाशी घेऊन मरत पण ह्या मराठ्यांनी माझा विश्वास टाकला ना की कधीच तुटून देणार नाही मी कधीच कधीच मला काय करायचं पैसे नाही फायशीचे यांच्या काय करते ते ट्रकभर पैसे आणून देते का नोटा खाऊ का तुमच्या बँकेचे पासबुक आहे अरे मला काय मलाच माहित नाही आहे का नाही कोणाला पैशाचा रुपये खडकून धन खूप काय खातं खोलेत का दा काय त्याच्यात इथं मला गरज नाही अरे त्यांनी लाखो रुपयाचे फुलं माझ्या डोक्या टाकलेत यांच्या पैशाला काय किंमत आहे मायापुढं काय किंमत यांच्या पैशाला माय पुढं काय देते ना मंत्रिपद रात रात सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाचे माथारी माणसं जागलेत भेटायसाठी रस्ते ना मला त्यांचं रक्त इकून मोठी होणारी पायदस नाही आहे देवेंद्र फडणूस नाही ओळखू शकत मला मी काय ते हे hey, असले पैसेन पैसे पहीशे, माझ्या गरीब मराठ्यांपुढं यांच्या करोडोच्या प्रॉपर्टीसुद्धा किंमत नाही आणि यांच्या मुख्यमंत्री पदासुद्धा किंमत नाही माझ्यापुढं हा माझा साध्यातला साधा माणूस यांचा सरकारला भारी आहे याच्यापेक्षा मला काय पाहिजे माझ्या तोंडर हात फिरले आहे बस माझं तिथंच कुटुंब मिळालं मला सगळं आयुष्यातलं मिळालं देवेंद्र फडणवीस यांच्या खालोखाल तुमचा राग असलेला दोन नंबरचा नेता कोण सगळे सारखे येत आणि दोन आणि तीन काय नंबर एकाच माळीतले म्हणीत दे सगळे पण नाव तुम्ही सारखे एकाच ते माळी घेतो म्हणजे चालत होते ते काय आहे ते मुकादम ती आहे मग उप उपमुकादम टोळी मुकादम बळीच केले ते बुळबुळ गाड्याचे छगन भोज बळी एक बुळबुळ गाडीचा मुकादम आहे असे त्याने एक एक एक, एक वाटे मेन मुकादम ती हां म्हणजे टोळीचे मुकादम पैसे तेवढा म्हणतो कोयत्याला वाटायला ते ते मुकादम मेन तेवचे तेच अंगावर घालतो माझं सगळे लोक हां पण माझा मराठा किती अंगावर घातलं मला किती घेरलं त्यांचे पाठपुरवित आहे सगळ्याची नवीन नवीन शक्कल आणल्या त्यांनी निवडणूक झाल्यावर बघू म्हणतात या दोन तीन दिवसाची बातमी आहे ते म्हणते जणू त्यांचे काय झाले असं गुप्त ते कोणत्या कमिटीत भेटायचं कोर कमिटी काय त्यांची झाले असं का पत्याच्या ठोकल्या असतात त्यांनी थोड्या रान आणला असं जाऊ द्या ते कष्टाईल सहज बोलतं ते देवेंद्र फडणवीस सहज बोलतो दात ओलशी काढी ते एवढी उडिशे फक्त असे उंदराच्या दातात गवत गुतल्यावर ओलशी कसं कसं करतं तेवढंच फक्त आणि ते सांगतं मग ते जाऊ द्या म्हणे संयम धरायचा टेन्शन नाही घ्यायचं गोड बोललं का मराठा भोळा आहे ताबडतोब ये के मतदान करीन निवडणूक मारून न्या असं सांगितलं जाऊन त्यांनी त्याला माहितच नाही मराठा भावनेचे काळ संपला आता स्वतःच्या मुलाच्या किती अडचणी यायला लागल्यात हे मराठ्याला कळायला लागले आणि नंतर बघू म्हणे त्याला काय बघणार आहे नंतर काय बघणार आहे तुम्हा आम्ही निवडणुकीत येऊत नाही जाऊ काय करणार आहे तू तू मराठी एवढे कच्चे समजतो का तू काय बघणार आहे त्याला म्हणजे त्याचा अंदाजा लावला आहे त्यांनी निवडणूक झाल्यावर बघू मग त्याच्याकडे बघू त्यांच्या लोकांना सांगितलं जाऊन त्यांनी त्यांच्या खात्रीला एक त्याच्या जवळच्या लोकांनी मला हे सांगितलं निवडणूक झाल्यावर त्याला बघू आपण फक्त आता संयमधारा किती बोलला तरी उंच उत्तरं देऊ नका त्याला काहीच बोलू नका निवडणुका एवढ्या घ्या मग मराठ्याला असं वाटेल की ते कुठं बोलतो आहे ते बोलत नाहीत ना आता काही जाऊ द्या विसरून जाते ना मतदान त्यांना करते तू नाही बोलला तरी तुला मतदान नाही बोलला तरी तुला मतदान नाही तो भाजीपाटल्या भाजपातल्या मराठ्याचं बी नाही काळजी करू नको आणि ते जो पुढचं ठरेल ना तू काय करणार आहे तू फक्त येऊन बघ तुला मराठा बघायचाच ना तुला मग आता शेवटी तुला आजमायचाच ना मराठा तू निवडणूक झाली आज म्हणून बघ मराठा तुला आता आम्ही शांततेत घ्यायचं म्हणतोय आम्ही शांतता राहो या राज्यात वाटतंय ना आम्हाला तू जर बार 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 तो आहे लोकां तेच शिकत असला नंतर बघू नंतर बघू तुला आजमायचंच असलं मराठा आज मी तुला मराठा कळ कुठं झेंडा फडकित होती मग तुला कळत तू फक्त तुमच्या सगळ्या उत्तरावर मला एक फक्त एक जाणवलं की बुवा पुन्हा तो खरा तो प्रश्न विचारतो की खरोखरीच तुम्ही म्हणजे सतत एकाच नेत्याला टार्गेट करताय ही जी ते तुमच्याबद्दल जे भ्रम आहे म्हणा किंवा गैरसमज आहे हा निवडणूक तुम्ही आणखीन फक्त मग देवेंद्र फडणवीस हे तुमचं टार्गेट नंबर एक ठेवणार तुम्हाला प्रामाणिक सांगतो मी कधी देवेंद्र फडणवीसला वैरी समजेलं नाही माझ्या समाजानं सुद्धा नाही आम्ही त्याला कधीच विरोधक मानलं नव्हतं कधी शत्रूही नाही कधीच नाही हल्ला झाला त्या दिवशी महिलांच्या बाजूने बोलण्याऐवजी ती पोलिसालाच माझ्या मारला असं मानला आहे म्हणजे जनता तुझी आहे तुझ्या घरातली तुला कशी आई वाटते तू माफी मागून आत्याने माफी मागून काय करावं आम्ही बी सोडून दिल्यानंतर पण चुकलं कुठं तुझ्या घरातली तुला आई वाटते आणि आमच्या रक्ताच्या थरवळ्यात पाडल्या होत्या त्या वाटल्या नाही त्या नाही वाटल्या तुला त्याचं जे मी कोणत्याच नेत्याला बोललो नाही तरी त्याचे नेते माझ्या विरोधात का बोलले त्याच्या पक्षाचे मंत्री आमदार एखाद्या आमदाराला मी आधी बोललो होतो का ते का बोलत होते मी कधी देवेंद्र फोसला आधी बोललो का तू का बोलतो काड्या कशामुळे करतो ही त्याची आमच्या पोरावरती गुन्हे का दाखल केले लाखो पोरांवरती चुका नसून शाळेत चाललेले पोरं धरले पण मध्ये जाळपोळ झालीच होती ना आम्ही समर्थन केलं काळपोळ केली खोटे गुन्हे कुठे केले काही पोरं पुण्याला आहेत हा त्यांचं नाव उदकस काय आले पोरं पुण्यात येत त्यांचे नाव इथं कशाले आले कोणते सी सी टी व्ही तो जवळ ते पोरं टाकलेले मध्ये जेलमध्ये तीन तीन महिने त्यांना मध्ये टाकलं जेलमध्ये काय कारण होतं टाकायचं त्यांच्याच लोकांनी त्यांचेच जाळलेत आमच्या पोरांचा मराठ्याचा त्यात अजिबात समान नाही ठामपणे म्हणजे था? का त्या छगन भुजबळाच्या पाहुण्याने त्याचं स्वतःच जाळलं आणि त्याच्यापेक्षा जास्त विमा उचाल त्यांनी कोणचा असतो पीक विमा असतो का असतो हाटलावर मालमत्तेवर विमा ते कोणतं त्यालाच माहित आहे आता तर ते बधीरबुद्धीचं आहे ते छगन भुजबळ हॉटेल जाळून त्याचे तिप्पट पैसे उचलेले झालं परत डबल हॉटेल ह्या याचे डोके यांचे कुठं पैसे खावासुद्धा कळत नाही यांना हे काढित का येत हात जाळीत स्वतःच आणि त्याचं तिप्पट उचली ते कंपनीवाल्याला तरी अक्कल पाहिजे कसे देवा आणला तिप्पट पैसे जाळीला तू तुपलाच भर म्हणून वावरी कोण नीट कर हेच यांचे जाळीत येत आणि गोरगरीबावर नावं घालते यांचेच यांचे एकामेकांनी फोडे आमच्या कोणी पोरांना फोडायला नाहीत या राजकारणाला कंडी येन त्याचं फोड तेन त्याचं फोड माझ्या घरी पोरावर टाकलं सकाळी उपसून करणारे पोर उठलून दिले यांनी कधी मुंबईला गे गेलेले आम्ही गुन्हे मुंबईला गेलेले किती दिवस झाले त्याचे गुन्हे आत्ता टाकलेत मागच्या महिन्यात तवास टाकायचे ना मग ज्याचे त्याच वेळेस आत्ता गुन्हे का टाकले सगळ्यात पाना मराठ्याचा राग द्वेष फडणवीसला का करतो तू तो आरक्षण दे ना सरकारी नोंद येत ना आमच्या हैदराबाद गॅजेटमध्ये पहिला शासक निजाम होता आता शासक तुम्ही बरोबर कसं काय देऊ शकत नाही तुम्ही निजामला काय म्हणत होतं त्यावेळेस कुणबी लिहिलं म्हणजे पुढं मराठ्याला आरक्षण लागणार आहे त्याला काय मिळेल त्या टायमाला ते त्यावेळेस ला सारा वसुली करायचे त्यामुळे ज्याचा जो व्यवसाय असेल ते व्यवसाय लिहायचे आणि सारा वसुली जायचे म्हणून आम्ही कुणबी त्यानुसार कुणबी नोंदी मिळतात ना आता अरे पण गॅजेटच लाव ना काय सापडी तो आमचं गॅजेट आहे ना राजा शाहू महाराजांनी सातारा संस्थांचा गॅजेटमध्ये उल्लेख केलेला आहे कुणबींचा ते लागू करणं शासक त्यावेळेस ते होते बॉम्बे गव्हर्नमेंटचा सगळा प्रांत या नाशिकच्या कोपऱ्यापासून वापीपर्यंत शिलवाशापर्यंत गुजरातला जातो मग मुंबईचा पण ते बेटाचा काही भाग आला त्याच्यात पुण्याचा अर्धा भाग आला त्याच्यामध्ये कुणबी आहेत सगळे कर लागू त्यावेळेस शासक ते होता कुणबी लागूच कुठं कुणबी ओबीसी मध्ये आहेत ज्यांच्याकडे कुणबी आहे मग आम्ही कोण आहेत फक्त तुम्ही फक्त दाखला करायचं असं त्यांचं म्हणणं अरे मग तुला जे आर्थ काढायला लागल ना त्यासाठी मराठा आणि कुणबी एक हे त्र्याऐंशी क्रमांकानुसार तुला जे आर्थ काढायला लागल ना तरच खाली कलेक्टर तहसीलदार देतील आहे त्यांना अहो पण आमच्या सगळ्याच जे म्हणतो ना आम्ही आम्ही कोण आहेत मग ते कुणबीत ना आम्ही कोण आहेत आमचा तर आंतरजाती ओवा नाही आता विदर्भातल्या पोऱ्या आम्ही करतो इथं मराठवाड्यात ती तिकडून ईद आली ओबीसी ईद आला नवरा ओपन आहे पोरग कोणाच धरायचा आता ओबीसीचं का मराठ्याचं कायद्यानुसार कायद्यानुसार हा ओपनच धराव लागतं आता, आता मला काही काळी समाजाने एक हिस्सा सांगितला ते म्हणले आम्ही मराठवाड्यात ओबीसी आहेत विदर्भात एसी सी जात एकच हा दोन चार जाती असल्यावर असत उपजात पोटजात त्यांची फक्त एकच आहे विदर्भात खानदेशात ती एस टी देत ती पोरगी इथं केली तर ती एस टी म्हणून इथे यांची पोरगी ओबीसी म्हणून तिथं दिली की ती ओबीसीच रायची यायचा मीर ही कोणती मिस्टेक आहे आमचं पश्चिम महाराष्ट्राचे नातं आहे नाशिकच्या मुली आमच्या इथं घनसामी मतदारसंघात दिलेल्या तेव्हा विषया आमचा जर रोटीपिटी व्यवहार होतो आमच्या परंपरा एक हे मग आम्ही कसं काय कुणबी नाहीत आम्ही कोण आहेत मराठी आहेत ते आम्ही सगळेच मराठा आणि कुणबी एकच आम्हाला दोन अंग आहेत आम्ही शेती करतो शेती हा कुणबी म्हणजे ही जुना शब्द होता शेतकऱ्यासाठी अडाणी माणसं होते ते कुणबीक म्हणायचे कुठं लग्नात जमायला जर गेले तर नवरीकडचे विचारायचे पोरीकडचे पोरगं काय करतं तर कर मग पोराकडचे सांगायचे आमचं एक पोरग एकटं पंधरा एकर कुणबीक वरतं कुणबीक हो अडाणी शब्द होता आता सुधारित शब्द त्याला शेती आला मग आता शेती करायला सोडून द्यावा का म्हणून आम्हाला द्यायचं नाही का पहिले आपल्या आजोबापांज ह्या चप्पलला पायतान म्हणायचे आता चप्पल म्हणजे घालायला सोडून द्यावा मग आता या घराला वाडा म्हणायचे आता हाऊस म्हणते त्याला आता झोपवन त्या डांबर झोपाव का ना पहिल्यांदा हटला हॉटेल म्हणायचे आता रेस्टॉरंट म्हणते मग चहा प्या बंद करून का पाणी पित बसतो का आता सुधारित शब्द आले त्याला आम्ही काय करावं तुम्ही मुस्लिम आरक्षणाचं काल एवढं मुद्दा लावून धरलेला आहे का द्यायचं नाही त्यांना कोणता मान होता धर्माचा काय समान त्याच्यात पण असं म्हटलं घटनेत असं म्हटलंय की धर्मानुसार आरक्षण द्यायचं नाही मग पासे पटेलला कम दिलं ओबीसी आणि बाकीचे मुसलमान ओबीसी कस का नाहीत निकष काय आहे तुमचा बागवनाला कस काय निकष काय शेती करतो म्हणून hmm. यामुळे समाज शेतच नाही ना दिन दोन एकर घेऊन तेव्हा उभा हानी त्याच्यात त्याला वावर नाही म्हणून ते पाहू इकि गाडी गाडी किती हिंटतं इकडे तिकडे खेळ इके दे त्याला दोन एकरते भटावत आणत नाही बघ निकष काय सांग ना आम्हाला निकष सांग मराठा आणि कुणबी एक नाही निकष सांग बर नाही म्हणून आम्ही सांगतो सिद्ध करतो मराठा आणि कुणबी एक दे, मग तुमच्या सोयीनुसार नाही चालू शकत राज्य घटना कायदा तुमच्या सुविधांना नाही चालणार ना ही जात नाही जनगणना वाटतं का कोणाच्या हातात करायचं माया आहे थोडीशी त्यांच्या हातात सरकार वर त्यांचं आहे खाली त्यांचं आहे आता कुंकट पाहिजे आणखी वर नाही राहतो का तिथून <laughs> तुला द्वारे आणता येते उडी येत थोड्याशी का पाणी शेंदायचं तुला ये तो बारू तू आज हे सगळं भिडवणं सगळे करणं जनगणना आम्हाला काय करायचं का आमच्या टायमालाच जनगणना करायची तुला काय करायचं कर रान मोकळे तुला काय करायचं कर पण आमचं आरक्षण आधी तर हे होते जरंगे पाटील नेहमीचे आपल्या आक्रमक मोडमध्ये मुड़ आणि अंधार्या रात्री मोबाईलच्या टॉर्चमध्ये ही मुलाखत झालेली आहे जरंगे पाटील खूप खूप धन्यवाद लेट्सअप संवाद साधल्याबद्दल